आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारात हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी शिवारात भरधाव कार दुभाजकावर कार आदळून अपघात झाला. या अपघातात पती पत्नीचा मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झाला असून मुलाला पुढील उपचारासाठी हिंगोली येथे दाखल करण्यात आले. तर प्राध्यापक जयप्रकाश कावरखे व त्यांच्या पत्नी सौ मंजुषा जयप्रकाश कावरखे यांचा जागीच मृत्यू झाला. प्राध्यापक कावरखे हे कळमनुरी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून होते. ते सेवानिवृत्त होते. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे